माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे. 3 दशक ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले, तसे सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. महिला, युवा, युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत. जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत जनतेला संबोधित करताना ते बोलले. 33 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेत. शेतकऱ्यांना मदत केली. माझ्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होते. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाय लागू नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला आणि 0% व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतोय हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितलं. येणारी विधानसभा निवडणूक माझ्या मायमाऊलींची आहे. या निवडणुकीत त्यांचे काम महत्वाचे आहे. आपला मुलगा आपला भाऊ समजून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करू असं आश्वासन देखील जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार यांनी दिले. या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमर सोळंकी.